लोकसभा निवडणुकीत उभं राहण्याचं जवळपास निश्चित होतं, पण मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही। शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। माझ्या निवडणुकीत 100% काम केलं असतं तर आता महाराज यांच्या प्रचारात 1001% काम करणार। माझे वडील माझं सर्वस्व आहेत। जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबरच मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहोत। निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही। कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही। स्वराज्य संघटनाही कुठंही निवडणुकीत उभी राहणार नाही, असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या मैदानातून माघार घेतलीय। आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून शाहू महाराजांचं नाव हे लोकसभेसाठी चर्चेत आलं होतं, तेव्हापासूनच संभाजीराजेंचं नाव मागं पडणार हे सुद्धा निश्चित झालं। कारण वडिलांच्या विरोधात संभाजीराजे उमेदवारी करणार नाहीत, राजघराण्यात मतभेद होतील असा निर्णय ते घेणार नाहीत। शिवाय शाहू महाराज जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ते अन्य मतदारसंघातही उमेदवारी देणार नाहीत असं मानलं जात होतं आणि आता झालंही तसंच। शरद पवार हे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी त्यावेळेस सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। त्यानंतर पवारांनी तिथूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन केला आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज हेच उमेदवार असणार याबाबत कल्पना दिली। ठाकरे गटाकडूनही या निर्णयाला होकार देत कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा त्यांनी आपल्या पारड्यात पाडून घेतली। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये लोकसभेसाठी इच्छुक असलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पवार आणि ठाकरेंनी मिळून गेम केलाय का, याशिवाय त्यांच्या स्वराज्य संघटनेचा विस्तार राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून रोखला आहे का, असे सवाल मात्र आता विचारले जात आहेत। 2 वर्षांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी 6व्या जागेवर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। त्यावेळी भाजप 2 आणि महाविकास आघाडीच्या 4 जागा निवडून येतील असं संख्याबळ होतं। यात महाविकास आघाडीतील 3 पक्ष 3 जागा लढवणार होतं तर 4थ्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता। मात्र या जागेवरून आपल्याला राज्यसभेत पाठवावं अशी संभाजीराजे यांची भूमिका होती। त्यासाठी त्यांनी शिवसेनेसोबत चर्चाही केली, मात्र त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट त्यावेळी शिवसेनेकडून टाकण्यात आली आणि इथूनच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात बिनसलं। तेव्हा संभाजीराजेंनी शिवसेनेच्या ऑफरला कोणताच प्रतिसाद दिला नाही आणि त्यानंतर वाट बघून शिवसेनेनं कोल्हापूरच्या संजय पवार यांनाच मैदानात उतरवलं। त्यानंतर घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही, माझं निष्कलंक व्यक्तिमत्व आहे, निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं म्हणत संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि स्वराज्य संघटनेची स्थापना केली। मात्र ते जर उमेदवार असते तर भाजपने 7वा उमेदवार दिलाच नसता आणि संभाजीराजेंना पाडण्याचा डाव भाजपने खेळला नसता, असं ठाकरेंचं मत होतं। पण संभाजीराजे यांनी ठाकरेंची ऑफर धुडकावली आणि स्वतःही अपक्ष मैदानातून माघार घेतली। त्यानंतर भाजपनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली। भाजपनं महाविकास आघाडीची काही मतं फोडत महाडिक यांना निवडून आणलं। पवार यांच्या पराभवाने त्यावेळेस ठाकरे हे कमालीचे दुखावले गेले। त्यानंतर महाविकास आघाडीतील दुफळी सुद्धा समोर आली। शिंदेंनी बंड केलं आणि महाविकास आघाडीचं सरकार हे विसर्जित झालं। इकडे संभाजीराजे 2 वर्षांपासून या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करतायत, कार्यकर्ते तयार करत आहेत आणि निवडणुकीसाठी संघटनेची बांधणीही करतायत। मराठा आरक्षण, गडकोट किल्ले संवर्धन या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। लोकसभा निवडणूकही स्वराज्य मधून लढवणार असं त्यांनी घोषित केलं होतं, पण जर कुणाचा युती आणि आघाडीचा प्रस्ताव असेल तर ते नक्की करू असंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांनी 2009 मधील पराभवाची जखम विसरलेलो नाही असं सांगत कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उडी घेतली। मात्र स्वराज्य संघटनेच्या या विस्तारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक आणि 18 पगड जातीतील मतदार हा थोड्याफार प्रमाणात का होईना पण विभागला जाण्याची शक्यता होती। तसं झालं असतं तर महाविकास आघाडीचा उमेदवार किमान पराभूत होण्यास हातभार लागला असता। त्यामुळे हीच सगळी समीकरणं डोक्यात ठेवून पवारांनी शाहू महाराज छत्रपती यांचं नाव लोकसभेसाठी पुढं करून मतांमधील महाराष्ट्रातील संभाव्य फूट रोखली तर ठाकरे यांनी 2 वर्षांपूर्वीचा बदला घेतला का, असा प्रश्न मात्र आता उपस्थित केला जातोय। आता मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।